मित्रांनो शेतकऱ्यांच्या पीक विमेबद्दल एक आनंदाची अपडेट आली आहे जास्त पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी सोसावी लागली आहे शासनाने दिलेल्या आदेशानुसार पीक विम्या कंपन्याने काही जिल्ह्यातील विमेची परतावा रक्कम देण्यास आता सुरुवात केली आहे हळूहळू सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार या जिल्ह्यांचे पीक विम्याचे पैसे मंजूर करण्यात आले आहे तो जिल्हा कोणता आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आला याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता शेतकऱ्यांसाठी खुशखबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल शहाऐंशी कोटी जमा होय मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे तब्बल शहाऐंशी कोटी रुपये जमा करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा तब्बल शहाऐंशी कोटी चौपन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अठरा रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी खरीप हंगामात एकूण क्षेत्र पाच लाख दहा हजार सातशे चोवीस हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती ज्यासाठी एकूण शेतकरी सहा लाख एकाहत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक विमेसाठी प्रस्ताव केले होते यामध्ये चार लाख अडतीस हजार आठशे बारा हेक्टरवरील सोयाबीन कपासी तूर उडीद ज्वारी बाजरी यासारख्या पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते त्यानंतर सर्वेक्षण करून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचे वितरण करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यातील तालुकानुसार मंजूर पीक विम्याची रक्कम बघितल्यास ती याप्रमाणे आहे सोयाबीनसाठी मध्यम हंगाम पीक विमा भरपाई परभणीसाठी एकोणतीस हजार पाचशे बासष्ट हेक्टरसाठी सतरा कोटी बावीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जिंतूरसाठी नऊ हजार एकशे एक्क्याण्णव हेक्टरसाठी पाच कोटी सोळा लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मानवतमध्ये सहा हजार सदुसष्ट हेक्टरसाठी तीन कोटी नव्याण्णव लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सोनपेठसाठी सहा हजार सहाशे पाच हेक्टरसाठी चार कोटी सोळा लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर गंगाखेडसाठी तेरा हजार सहाशे बत्तीस हेक्टरसाठी पाच कोटी शहाऐंशी लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पूर्णासाठी आठ हजार सातशे अठ्ठ्याहत्तर हेक्टरसाठी चार कोटी एकतीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पीक विमा भरपाई मंजूर निधी करण्यात आलेला आहे मित्रांनो ही माहिती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अशी मी आशा करतो आणि मित्रांनो अशाच प्रकारची नवीन नवीन अपडेट माहिती बघण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद